अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्येविरोधात भाजपने केला निषेध. हत्येप्रकरणी दोषींना फाशी देण्याची केली मागणी. नुपूर शर्मा प्रकरणावरून इस्लामिक कट्टरपंथीकडून अमरावती येथील उमेश कोल्हे नावाच्या औषध विक्रेत्याची अमानुषपणे निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या विरोधात आज सकाळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे, प्रशांत शेगाकर, अचलपूर तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष विशाल काकडी व शहर भाजपा मंडल अध्यक्ष अभय मतने यांच्या नेतृत्वात भाजपा शहर मंडल व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी संयुक्तपणे जिस्तांभ चौक येथून भव्य निषेध मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध नोंदवला. दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या भव्य मोर्चात गजानन कोल्हे, रुपेश ढेपे, प्रवीण तोडगावकर, नितीन दकरे, प्रकाश मुंडे, सुमित चौधरी, तुषार कठोडे, कुंदन यादव, महेश कडू, निलेश सतपुते, राजन जयस्वाल, रवी खंडेलवाल, बाबा नंदवशी, राजेश संडेवाले, रवी नोवाल यांच्यासह भाजपाचे 700 कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. देशात घडत असलेल्या हिंदूंवरील हल्ले, अत्याचार आणि देशाचं वातावरण बिघडवण्याचं काम काही समाजकंटक करीत असल्यामुळे आणि समाजात दुही निर्माण करण्याचं काम, दुखडी निर्माण करण्याचं काम समाजकंटक करीत असल्यामुळे अमरावतीची तशीच घटना आणि उदयपूरची तशीच घटना. आणि यातून साध्य काय करायचं आहे? फक्त समाजात दहशत माजवणे हाच येथून एक प्रकार समोर आलेला आहे. अमरावतीची घटना तशी उमेश कोल्हे हे गेल्या 20-25 वर्षापासून जनावरांचं औषध विक्रेते म्हणून त्यांची एक हे नावलौकिक होता. आणि ते घरी जात असताना त्यांच्या जवळच बसलेला त्यांचा मित्र, रोजचा मित्र, त्याच्या सुखादुःखात त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे. बहिणीच्या लग्नात केलेली आहे आणि वेळोवेळी त्यांना मदत करण्याचं काम उमेशभाऊ कोल्हेने केलेलं होतं. फक्त नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकल्या गेली असल्यामुळं त्यांना साधी माफीचाही संधी देण्यात आलेली नाही किंवा विचारणासुद्धा करण्यात आलेली नाही. मित्र म्हणून विचारू शकले असते तुम्ही असं का केलं भाऊ, किंवा तुमची प्रतिक्रिया काय वैयक्तिक. परंतु तसं न करता 16 तारखेपासूनच त्यांच्या पाठीमागे लोक, म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक लावण्यात आले. 18 बेत हुकला, 19 बेत हुकला, 20 बेत हुकला आणि 21 त्यांना गाठण्यात आलं आणि त्यांच्या मुलाच्या सोबत त्याला त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. हे अत्यंत निंदनीय प्रकार हा असा घडण्यात आलेला आहे. आणि सोबत 8-9 लोकांना, डॉक्टर गोपाल राठी आहेत त्यांच्या, त्याच्यानंतर अजून एक, त्यांना पण धमकीचे SMS पाठवण्यात आले. आणि हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी या संदर्भात खुलासा केलेलाच आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी आणि अंगीकृत संघटना आणि सगळे लोक परतवाडा, अचलपूर, ग्रामीण, शहर या सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून आम्ही SDO उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार आहोत. फास्टट्रॅक कोर्टाचा खटला चालवावा. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची सर्वांची मागणी आहे. जी स्थिती आहे कन्हैया लालजीचं उदयपूरमध्ये, जे इस्लामिक कट्टरपंथी आहे त्यांच्याकडून त्यांची हत्या झाली. आमचे इथले केमिस्ट व्यापारी उमेशजी कोल्हे यांचीसुद्धा इस्लाम कट्टरपंथी यांनी म्हणजे हत्या केली. अशा ह्या घटना पूर्ण देशात घडत आहेत. आमचा इतिहास आहे, 1000 वर्षापासून हिंदू हा गुलामीत जगत आहे. आम्ही सर्वांना सहन केलं, आम्ही मुघल आक्रमण सहन केले. आमच्या शेकडो हजारो राजपूत ज्या भगिनी आहेत त्या अग्नीच्या स्वाधीन झाल्या फक्त धर्म वाचवण्यासाठी. परंतु मी आज या मृतप्राय हिंदूंना आज एक आव्हान देऊ इच्छितो की अशा घटना घडत असताना त्याचा निषेध करण्याकरिता किमान आपलं संघटन दाखवणं आवश्यक आहे. मी मान्य करतो की या देशात संविधान आहे, परंतु जे अतिरेकी विचाराचे जे लोक आहे त्यांनी संविधानाचा मार्ग सोडून त्यांचा जो शरिया आहे या शरियाच्या पद्धतीनं इथं चालत आहे. मी या आजच्या या जे आज हे निषेध मोर्चा काढण्यात आला याच्या माध्यमातून मी सरकारला हे सांगू इच्छितो की या देशात सर्व धर्मियांसाठी एक कानून असणं आवश्यक आहे. कारण यामुळे ज्या घटना घडत आहेत आणि जो कट्टरपंथ वाढत आहे त्याला कुठंतरी आळा सरकारने द्यायला पाहिजे आणि हिंदूंनी आपलं एकत्रीकरण निश्चितच करायला पाहिजे. आपण भांडणं करणारे किंवा कोणाला मारणारे लोक नाही आहोत. आज
तुम्ही जर अचलपूर परतवाड्याचा विचार कराल तर कित्येक वेळा मुस्लिम लोकांकडून आपल्या देवी देवतांच्या अभद्र पोस्ट टाकण्यात आल्या, परंतु हिंदूंनी असा प्रकार केलेला नाही। हिंदूंनी रिसर्च त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या आहेत, पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केलेली नाही, कारण ते सरकारच्या दबावात होते। कोल्हेबद्दलही तसंच झालं होतं, परंतु नंतर सरकार बसल्यावर माहीत झालं की हा असा असा प्रकार आहे, त्या सीपीनी जे हरामखोरी केली होती त्यांना लवकरात लवकर सस्पेंड करायला पाहिजे सरकारने, आणि या देशात कायदा सुव्यवस्था निर्माण करायला पाहिजे आणि हिंदूला सिक्युअर करायला पाहिजे। एवढंच या आजच्या निषेध मोर्चाच्या याच्यातून मी मागणी करतो।